श्री स्वामी समर्थ, तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे योगिनी एकादशीच्या दिवशी गायीला एक वस्तू खायला द्यायची आहे. आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दुःखे नष्ट व्हावीत त्यासाठी हा अतिशय प्रभावी उपाय आहे. यामुळे तुमच्या घरामधील जे काही दारिद्र्य आहे, गरिबी आहे, तर ती नष्ट होईल आणि गोमातेच्या कृपेने आपल्या घरामध्ये सुखसमृद्धीमध्ये वाढ होईल. योगिनी एकादशी जी आहे तर ती अत्यंत खास मानली जाते. या दिवशी श्रीहरी विष्णूंची पूजा केली जाते. या एकादशीनंतर देवशयनी एकादशीला श्री विष्णू जे आहेत तर ते निद्रावस्थेत जातात. त्यामुळे योगिनी एकादशी जी आहे तर ती विष्णूंची पूजा करण्यासाठी, उपासना करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. कारण देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशीपासून विष्णू जे आहेत तर ते 4 महिन्यासाठी निद्रावस्थेमध्ये जात असतात आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त उपाय करायचे आहेत, विष्णूंची पूजासुद्धा करायची आहे. आणि त्यापैकीच एक साधा सोपा उपाय म्हणजे गायीला एक वस्तू आपल्याला खायला द्यायची आहे. हिंदू धर्मामध्ये गोमातेला खूप महत्त्व आहे. असं म्हटलं जातं की ज्या घरामध्ये गाय असते त्या घरातील वास्तुदोष हे आपोआप दूर होत असतात, तर एवढं या गायीला महत्त्व आहे. धर्मग्रंथानुसार गायीमध्ये 33 कोटी देवदेवतांचे वास्तव्य आहे. ज्या घरामध्ये गायीची रोज पूजा केली जाते तर त्या घरामध्ये रोज 33 कोटी देवांची पूजा होत असते. तसेच गायीवर सर्व नक्षत्रांचा प्रभाव पडतो. गाय जी आहे तर तिच्या पूजनामुळेच आपल्याला खूप पुण्य प्राप्त होत असते. तसेच आपल्या घरामध्ये सुखसमृद्धीसुद्धा येत असते. तसेच गायीच्या एका अंगाला स्पर्श करणे हे सुद्धा शास्त्रानुसार अतिशय लाभदायक सांगितलेले आहे. तर गायीच्या कोणत्या अंगाला स्पर्श करावा तर हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. शास्त्रानुसार जो कोणी व्यक्ती गायीचे पूजन करत असतो, गायीला गोग्रास देत असतो, तर त्याच्यावरती 33 कोटी देवदेवतांची कृपा असते असे सुद्धा म्हटले जाते. तसेच त्या व्यक्तीचे सर्व दुःख कष्ट जे आहेत तर ते नष्ट होत असतात. कारण गोमाता जी आहे तर ती कामधेनू आहे. व्यक्तीच्या मनातील भावना समजून ती व्यक्तीच्या इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण करत असते. आता बघा, गाय जी आहे तर तिच्या शरीरावरती एक उंचवटा असतो आणि या भागाला जर आपण जास्तीत जास्त स्पर्श केले तर मात्र आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये याचे लाभदायक जे फरक आहे तर तो दिसून येत असतो. त्यामुळे त्या उंचवट्याला तुम्ही जास्तीत जास्त स्पर्श करायचा आहे. कारण या ठिकाणी सूर्यकेतू नाडी जी आहे तर ती असते. त्यामुळे आपल्या इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात. आर्थिक परिस्थितीसुद्धा सुधारते आणि दारिद्र्य जे आहे तर ते निघून जाते. सर्व आजारांचा नाश होत असतो. तसेच गाय ज्या ठिकाणी बसून आराम करते त्या ठिकाणी कोणतीही वाईट शक्ती जी आहे तर ती प्रवेश करत नाही असेसुद्धा म्हटले जाते. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, तर एकादशीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, गाईला एक वस्तू खायला द्यायची आहे. तुम्हाला काय करायचं आहे, या दिवशी स्वयंपाक बनवताना एक चपाती गाईसाठी बनवायची आहे. ही चपाती जी आहे तर ती पहिलीच चपाती असावी. म्हणजे आपण जेव्हा स्वयंपाक करतो तर तेव्हा तुम्हाला पहिली चपाती ही गाईसाठी बनवायची आहे. तुम्ही जरी भाकरी करत असाल तरी गाईसाठी आपल्याला एक्स्ट्रा चपाती बनवायची आहे. परंतु स्वयंपाकाला सुरुवात करताना सर्वप्रथम आपल्याला गाईची ही चपाती जी आहे तर ती करून घ्यायची आहे. या चपातीला आपल्याला तूप जे आहे तर तेच लावायचं आहे आणि यानंतर एक तासभर हरभरा डाळ जी आहे तर ती आपल्याला भिजवायची आहे. आणि यानंतर तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा वेळ असेल तर तेव्हा तुमच्या आजूबाजूला गाय असेल किंवा तुमच्या घरी गाय असेल किंवा तुम्ही गोशाळेमध्ये जायचं आहे, त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम गाईची पूजा करायची आहे. गाईची पूजा करायची आहे. गाईच्या पायावरती पाणी ओतायचं आहे, हळदी कुंकू लावायचं आहे, गाईला कपाळावरती हळदी कुंकू लावायचं आहे. आणि यानंतर आपण जी चपाती बनवलेली आहे तर ती आणि तिच्यावरती भिजवलेली हरभरा डाळ आपल्याला ठेवायची आहे. अगदी थोडीशी 4 ते 5 दाणे जरी तुम्ही हरभरा डाळीचे ठेवले तरी चालेल. आणि यासोबत एक गुळाचा खडा ठेवायचा आहे. तर ही जी गोष्ट आहे तर ही आपल्याला गाईला खायला द्यायची आहे. गाईला खायला दिल्यानंतर आपला जो तळहात आहे तर तो तिच्यासमोर धरायचा आहे. असं म्हटलं जातं की गाईने जर आपल्या तळहातावरून जीभ फिरवली तर आपलं जे काही दुर्भाग्य आहे तर ते
पुसलं जातं, आपल्या आयुष्यातील सर्व संकटे जी आहेत तर ती नष्ट होत असतात. परंतु हे सर्व करताना आपल्याला काळजीपूर्वक करायचं आहे. परंतु तुम्हाला काही कारणाने चपाती देणे जरी शक्य नसेल तरीसुद्धा तुम्ही गाईला हिरवा चारा जो आहे तर तो खायला घालू शकता. हिरवा चारा जर आपण गाईला खायला घातला तर बुध ग्रहाची स्थिती जी आहे तर ती सुधारते, सर्व प्रकारच्या संकटापासून सुटका होऊन मुक्ती मिळते असे सुद्धा म्हटले जाते. किंवा घरातील लहान मुले जी आहेत तर ती जर सतत किरकिर करत असतील, हट्टीपणा करत असतील तर त्यांच्या हातून आवर्जून तुम्ही योगिनी एकादशीच्या दिवशी गाईला हिरवा चारा खायला घालू शकता, ज्यामुळे मुलांचा हट्टीपणा जो आहे तर तो कमी होईल. तसेच तुमच्या दारामध्ये कधीही जर गोमाता आली तर तिला तुम्ही काही ना काही खायला द्या. घरामध्ये जे आहे भाजी भाकरी किंवा पोळी चपाती काय असेल ते तुम्ही गाईला खायला द्यायचं आहे. काही जमलं नाही तरी गाईला तुम्ही थोडंसं पाणी जे आहे तर ते पिण्यासाठी ठेवू शकता. यामुळे आपल्यावरील संकटे कमी होतात, पितृदोषापासून मुक्ततासुद्धा आपल्याला मिळत असते. तसेच गाय जी आहे तर ती विनाकारण कोणाच्याही दारात जात नाही. आपल्या दारामध्ये गोमाता येणं तर यासाठीसुद्धा भाग्य लागते. त्यामुळे कधीही तुमच्या दारात गाय आली तर तिला रिकामे तसेच परत पाठवू नका.